आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळीचे पाणी गोळे. त्याला लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो, लाल तिखट, धने पावडर, हळद, मीठ, कोथिंबीर आणि लसूण, जिरं, हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट आणि ही तुरीची भिजवलेली डाळ. हे सर्व साहित्य प्रथम तुरीची डाळ वाटून घ्यायची मिक्सरमध्ये. ही मिक्सरमध्ये वाटलेली डाळ आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र करून आपण याचे गोळे बनवणार आहोत. कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे रस्सा करायसाठी. आता ही आपली वाटलेली डाळ याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. तिखट, हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता हे चांगलं मिक्स करून आपण याचे बनवणार आहोत गोळे. या गोळ्यांना नागपूर साईडला लवट पण म्हणतात. आपण कढईत तेल ठेवलं तापवायला. त्याच्यामध्ये जिरं, धने पावडर, आता आपला रस्सा चांगला उकळला आहे आणि हे बनवलेले गोळे आपण आता या रस्स्यात टाकायचे आहे. गोळे शिजून तयार झाले. बघा, हे सर्व गोळे वर आले आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटात शिजून जातात. हे करताना एकच काळजी घ्यायची की टाकल्याबरोबर याच्यामध्ये चमचा फिरवायचा नाहीतर गोळे उकळू शकतात.